आज सकाळी मी चहा बनवायला लागली. फ्रीजमधून दूध काढलं, दूध पाहते तर नसलेलं. आता 1 लिटर दूध होतं, या दुधाचं काय करू? आधी त्याची चव बघितली, आंबट कडसर तर नाही ना, चव तर चांगली होती. मग मी एका छोट्या चाळणीवर ते दूध असं गाळून घेतलं, त्याच्यातलं पूर्ण पाणी निथळून घेतलं. याला 10 ते 15 मिनटं असंच याचं पाणी निथळ ठेवलं. चला तर मग सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मी नासलेल्या दुधापासून एक मस्त असा पदार्थ करून दाखवणार आहे. तो पदार्थ म्हणजे कलाकंद बर्फी. कलाकंद बर्फी करण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये हे गाळलेले दूध घ्यायचे आहे, म्हणजेच हे आपले पनीर तयार झालेले आहे. ते असे चांगले परतून घ्यायचे आहे, त्यामधील पाणी आपल्याला कमी करायचं आहे. आता याच पनीरमध्ये मी एक छोटी वाटी भरून मिल्क पावडर घेत आहे. साधारण ही मिल्क पावडर 5 ते 6 चमचे असेल. ही मिल्क पावडर या पनीरमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला असेच सतत हलवायचे आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला लहानच ठेवायची आहे. मिल्क पावडर चांगली मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी दुधावरची साय घालत आहे. याच दुधावरची साय मी अशी बाजूला काढून ठेवली होती आणि तीच यामध्ये मी घालत आहे. दुधावरची साय घातल्यामुळे या मिठाईला मस्त अशी चव येते. दुधावरची साय, आपण तयार केलेलं पनीर आणि मिल्क पावडर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. याला सारखं हलवायचं आहे, कारण हा दुधाचा पदार्थ आहे, त्यामुळे तो लगेचच खाली लागतो. गॅसची फ्लेम ही लहानच ठेवायची आहे. हे थोडंसं घट्ट झाल्यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत. इथे मी 5 चमचे साखर घातलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त घालायची आहे आणि या मिश्रणामध्ये साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे. साखर घातल्यानंतर या मिश्रणाला थोडेसे पाणी सुटते, काही हरकत नाही, परंतु हे चांगले असे परततच राहायचे आहे, म्हणजे आपल्या बर्फीला कलर छान येतो. हे मिश्रण आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे. घट्ट होण्यास कमीत कमी 4 ते 5 मिनटे लागतात. अगदी 10 मिनटात तयार होणारी ही बर्फी आहे. हलवाईच्या दुकानामध्ये मिळते अगदी तशीच याची चव लागते. इथे आपल्या मिश्रणाचा रंग खूप सुंदर आलेला आहे आणि बर्फीचे मिश्रणसुद्धा छानपैकी घट्ट झालेले आहे. असेच मिश्रण आपल्याला कलाकंद बर्फी करण्यासाठी हवे आहे. बर्फी तयार करून घेण्यासाठी इथे मी एका प्लेटला तूप लावून घेतलेले आहे आणि या प्लेटमध्ये हे आपले कलाकंद बर्फीचे मिश्रण ओतून घ्यायचे आहे. मिश्रण गरम असतानाच याला आपल्याला पसरून घ्यायचे आहे. मिश्रण पसरण्यासाठी किंवा थापण्यासाठी इथे मी वाटीचा वापर केलेला आहे. वाटीमुळे बर्फी एकसारखी पसरल्या जाते, त्याची जाडी जी आहे ती एकसारखी होते आणि ही थापताना याला जास्त दाब द्यायचा नाहीतर आपली बर्फी दाणेदार होणार नाही. त्यानंतर यावर मी पिस्त्याची काप घालत आहे. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल. आणि पुन्हा हे ड्रायफ्रूट आपल्याला वाटीने असे दाबून घ्यायचे आहे, म्हणजे ते निघणार नाहीत आणि दिसायलाही छान दिसतील. कलाकंद बर्फीचे मिश्रण पसरल्यानंतर ही प्लेट आपल्याला 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि 10 मिनटानंतर याचे काप करून घ्यायचे आहे. इथे मी 10 मिनटानंतरच काप करून घेत आहे. मस्त असे याचे काप पडतात. तुम्ही नासलेलं दूध टाकून न देता अशाच प्रकारची कलाकंद बर्फी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती. इथे आपली पटकन बनणारी दाणेदार आणि सॉफ्ट अशी कलाकंद बर्फी तयार झाली आहे. तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. इथे मी तुम्हाला बर्फीचा एक पीस मोडून दाखवत आहे, खूपच सॉफ्ट झालेली आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.